न्यूज मध्ये आपले स्वागत. डॉक्टर आंबेडकर विद्यालयात पालक शिक्षण संघ सभा संपन्न. जळगाव जामोद येथील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात दिनांक 24/8/2022 ला पालक शिक्षण संघ सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही टी भाडसाकडे हे होते, तर पालक वर्ग मधून प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गजानन खिरोडकर हे होते. कोरोना संपल्यानंतर डॉक्टर आंबेडकर विद्यालयात ही पहिली सभा आयोजित करण्यात आली. पालक आणि शिक्षण या दोघांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून तसेच कोरोना काळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आणण्याकरिता पालक शिक्षण संघ सभा ही अत्यंत महत्वाची आहे. सदर सभेमध्ये शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचे मनोबल कशा प्रकारे वाढवता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयांचे ज्येष्ठ शिक्षक श्री डी व्ही इंगळे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची पालकांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गजानन खिरोडकर यांनी विद्यालयातील अध्यापन कार्याबाबतीत समाधान व्यक्त करून विद्यालयातील अध्यापक वर्गांची प्रशंसा केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक व्ही टी भाडसाकडे यांनी अध्यापन कार्याबरोबरच नैतिक मूल्य, आरोग्यमय उपक्रम डॉक्टर आंबेडकर विद्यालयात प्रामुख्याने राबवले जातात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. सदर पालक शिक्षण सभेमध्ये येत्या 9वी आणि 10वीच्या पालकांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. अध्यापक वर्गातून के आर पवार, डी पी कोकाटे यांनी सभेला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के ओ इंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस ए वाघ यांनी केले. सदर सभेत परवेशक पी पी भागवत, एस आर निकस, एन व्ही वानखडे, आर आर बेरड, ऋषिकेश पाखरे यांची उपस्थिती होती.